बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा भारतीय इतिहासाच्या चळवळीमधील भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमधील अत्यंत रोमहर्षक असा हा प्रसंग या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ब्रिटिशांनी साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून हा लढा मोडून काढला लढ्याचा बिमोड केला जरी ब्रिटिशांनी हा लढा मोडून काढला असेल परंतु या लढ्यातून भावी पिढ्यांना स्वातंत्र्याची त्या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे अठराशे सत्तावन्नच्या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली आपण अभ्यासल हिंदी सैनिकांना वापरण्यास दिले जाणारे काडतुसाला गायीची चरबी लावली जात असे आणि हिंदी सैनिकांना त्या ठिकाणी दुजाभावाची वागणूक सैन्यामध्ये मिळत असे ब्रिटिश सैन्यापेक्षा कमी पगार त्यांना मिळत असे सुभेदारापेक्षा वरच्या पदावर त्यांना त्या ते ठिकाणी बढती दिली जात नसे अशा प्रकारे हिंदी सैनिकांमध्ये त्या ठिकाणी भेदभाव केला जात असे म्हणून हिंदी सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता पुढे शेतकरी कारागीर सामान्य जनता आदिवासी इंग्रजाच्या विरोधात एकत्र आले म्हणजेच हा लढा व्यापक बनला देश स्तरावर त्याचं लोण पसरलं अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला संग्राम म्हणजेच युद्ध इंग्रजांना आपल्या देशातून हकलून लावण्यासाठी हा अठराशे सत्तावन्नचा संग्राम सर्वांनी एकत्र येऊन केला या लढ्यात हिंदू मुसलमान विविध जमातीचे जातीचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय होते इंग्रजांना आपल्या देशातून घालवणे हकलून लावणे समान ध्येयाने हे सर्व लोक या ध्येयाने एकत्र आले आणि त्यांनी हा लढा केला बालमित्रांनो या लढ्यामागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती या जनतेला या भारतीय सैन्याला स्वातंत्र्य हवं होतं जमीनदाराला स्वातंत्र्य हवं होतं शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवं होतं आदिवासींना स्वातंत्र्य हवं होतं स्वातंत्र्याची प्रेरणा यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ताकद देत होती अशा प्रकारे या लढ्यामधून भारतीयांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली बालमित्रांनो कोणतंही कार्य जर प्रभावीरित्या पूर्ण होण्याचं असेल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे अशीच प्रेरणा या स्वातंत्र्य लढ्यातून घेऊन पुढे आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यात आलेले आहे धन्यवाद